काही तुमच्यावरही हल्ला झाला होता आणि आज संदीप देशपांडे जे नेते आहेत एमएलएचे त्यांच्यावरही हल्ला झाला आहे. अनेक राजकारण्यांवर हल्ले होण्याची प्रवृत्ती वाढते, तर काय अपेक्षा आहे सरकारकडून किंवा काय होत? ॲक्च्युली माझ्यावर जो हल्ला झाला तो 9 फेब्रुवारी रोजी झाला होता हिंगोली जिल्ह्यामध्ये. तर आमच्या हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट आहे आणि मी एका गावी जो दौऱ्यादरम्यान गेली असता तिथे काही 150-200 महिलांसोबत मी चर्चा करत होती. तर त्यांनी मला दारूबंदीसाठी त्या मला मागणी करत होत्या की आमच्या गावामध्ये दारूचा सुळसुळाट आहे, अवैधरित्या दारू तिथे पोचवली जाते, तर तेवढी ती बंद करून द्या. तर त्या दरम्यान हल्लेखोर मागणं आला आणि त्यांनी मग माझ्यावरती हल्ला केला त्या दिवशी 9 फेब्रुवारी ह्या दिवशी हल्ला केला. त्याला अटक केली गेली, त्याच्यावरती 153 केलं गेलं, पण आता त्याला नंतर बेल झाली. तर माझी सरकारकडनं अपेक्षा आहे की सरकारनं त्याला जास्तीत जास्त कडक कारवाई करायला पाहिजे होती. हा हल्ला आता काही राजकीय पाठबळ ह्याच्यामागे नक्कीच असलं पाहिजे असं मला वाटतं, कारण की एका आमदारावर आणि महिला आमदारावरती हल्ला होतोय आणि इतरही दुसऱ्या आमदारांवरती नेत्यांवरती हल्ला किंवा धमक्या येत आहेत. तर ह्याच्या मागे कोणी साधा माणूस हे करू शकत नाही, कोणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय अशा गोष्टी घडू शकत नाही. माझ्याकडे एक पोलीस महिला बॉडीगार्ड होती, त्याच्यानंतर हल्ला झाल्यानंतर मला अजून वाढीव सुरक्षा दिली गेलेली आहे, अजून +2 सुरक्षा मला वाढवलेली आहे सरकारने. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.